होय बरोबर. नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे. आज आपण विट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नगर विटा या ठिकाणी आलेलो आहे बघा. तर या ठिकाणी एका पाईपमध्ये नागजातीचा साप गेलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु अजून आपल्याला सापाचं दर्शन झालेलं नाही. तर आपण बघूया या पाईपमध्ये साप गेलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण बघूया. तर बघा मित्रांनो, तो त्या बाजूनं जाऊ नका तिकडे मानो, या तुम्ही इकडे या, हालचाल करू नका. तुम्ही बसा इकडे शांतपणे, त्याला बाहेर यायची आपण वाट बघतोय. मागापासून प्रयत्न त्यासाठी करतोय आपण. तर बघा मित्रांनो, तो पायप उचला तो का तिघा, चला पायप उचला, पायप उचला. नाही त्याला लपाय जागा ठेवली पाहिजे थोडी बरं. हा उचला, हा उचला, या पुढे पुढे या, उचला. नाही नाही गाडी टाका खाली बरं, सावकाश टाकायचे. आई काठी भरपूर तिकडनं उचलल्यावर मारल्यावर पण तेवढंच आहे. तिकडून घाल बुडका, घाल बुडका, बुडका घाल. अडकून बसलो दुसरी गाडी. छत्रपती शिवाजी महाराज नगर मध्ये चालू केला ना उद्योग. तर बघू शकता या ठिकाणी प्रॅक्टिकल टू कोबरा म्हणजेच भारतीय नाग आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्याच्या फणीच्या पाठीमाग मोडी लिपीतला 10 अंक असतोय बघा. थोडासा पुसूरपणे दिसत असेल बघा. तो बॅटरी बंद करा दादा, आणि या मोबाईल फोडूया त्या दादा. काय नाही, तर बघू शकताय की तो कशा प्रकारे सुरुवातीला म्हणजे की हलती वस्तू माझा गुडघा हलता बघून तो आपल्याला सुरुवातीला पूर्व चेतावणी देतोय. आणि बघा साप कधीच स्वतःहून
कधीही हल्ला करत नसतात. त्यांना धोका वाटला तर ते शत्रू समजून हल्ला करत असतात. बघा बघू शकताय हा भारतातील अतिशय विषारी असणारा साप आहे. याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विष असतं. त्यामुळं हा साप बिग फोर म्हणजेच की जे प्रमुख चार साप आहेत माणसाच्या संपर्कात येणारे तर त्यामध्ये या सापाचा चौथा क्रमांक लागतो. याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विष असतं म्हणजे की चावल्यानंतर आपल्या शरीराची जी नर्वस सिस्टीम आहे त्याच्यावरती याच्या विषाचा परिणाम होत असतो. बघा बघू शकताय तो आपल्याला कशा प्रकारे फणा दाखवून सुरुवातीला पूर्व चेतावणी देतोय. तर तो आता पळून जाण्याच्या तयारीत आहे. बघा त्याची लांबी बघा 1-3 फूट आहे. तुम्ही बघू शकताय सरासरी 6 फुटापर्यंत वाढणारा हा विषारी सर्प आहे. बघू शकताय अगदी चपळ आहे. बघा पूर्णपणे बघू शकताय तो हलत्या वस्तूकडं कसा बघतोय. बघा कारण शत्रू समजून तो हल्ला करत असतो. तर बघा स्टिकची जी मूठ आहे ती काळ्या रंगामध्ये आहे. त्यामुळे त्या काळ्या रंगाकडे तो बघत सुरुवातीला पूर्व चेतावणी देतोय. तुम्ही या ठिकाणी बघू शकताय नाग कधीच कुठला पुंगीवरती डुलत नसतो. लक्षात घ्या कारण सापाला कानच नसतात. त्यामुळं पुंगी ऐकायचा कुठल्याही प्रकारचा संबंध राहत नाही. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण त्याला पकडलेला आहे आणि थोड्याच वेळात निसर्गाच्या सानिध्यामध्ये सुद्धा सोडून देणार आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकताय ही काळी मूठ बघून काळ्या रंगाचा काळा रंग त्याला लगेच आकर्षण असतं. बघा काळ्या रंगामुळं तो काळ्या रंग त्याला चटकन दिसतोय. त्या काळ्या रंगामुळं तो आपल्या स्टिककडं बघतोय. बघू शकताय तुम्ही या ठिकाणी नाही काळा रंग त्याला जास्त डार्कपणे दिसतो. आणि पुंगी वाला काय करत असतो की अशी पुंगी वगैरे डुलवत असतो आणि त्याच्याकडे बघून हा साप असा बघत असतो. लोकांना वाटतं की तो पुंगीवरती डुलतोय. बघू शकताय. तर बघा आपल्यासोबत आपले सहकारी मित्र तसेच आमचे सर अकॅडमीचे सतीश भाऊ सुर्वे यांचं बघा मनापासून आभारी. ते सुद्धा आपल्यासोबत आज उपस्थित आहेत कॅमेरमॅनच्या स्वरूपात. हे तर आपण त्याला बर्नीमध्ये पॅक करून घ्या. घ्या बर्नी नाही चालत द्या त्या बर्नी. त्यांच्या आता सगळं टेन्शन घेऊ नका तुम्ही. बघू शकताय आपण त्याला कशा प्रकारे पकडतोय ते तुम्ही बघू शकताय. सगळ्यात महत्वाचा विषय व्हिडिओ बघून तुम्हीही सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका बघा मित्रांनो. कारण साप हे निसर्गातला घटक असताना सापांची कसं असतंय माहिती असल्याशिवाय त्यांना स्पर्श करण्याचं चुकीचं आहे. लक्षात घ्या. तर आता त्याचं तोंड बघून कुठल्या बाजूला आहे बघून आपण त्याला पॅक करतोय. तो बाहेर येण्याची जास्त शक्यता असते. तर आपण त्याला सुरक्षितपणे पकडलेलं आहे. माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. विसरू नका. जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो.